दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नागपूरमध्ये आहेत. वर्ध्यामध्ये मोदींची आज सभा होतीये. विशेष म्हणजे आज विदर्भात पहिल्या टप्प्यातलं मतदान सुद्धा आहे. तर पहिल्या टप्प्यातल्या प्रचारामध्ये मोदींची चंद्रपूरमध्ये सभा झाली होती. आता दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सज्ज झालेत आणि आज त्यांची वर्ध्यामध्ये सभा आहे. अधिकचे अपडेट घेऊयात आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी चेतन व्यास यांच्याकडनं. चेतन, आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यामध्ये येत आहेत. आजच्या या सभेची कशा पद्धतीनं तयारी करण्यात येते? पंतप्रधान नरेंद्र मोदीची आजची सभा वर्ध्याच्या तळेगाव येथील प्रेरणा ग्राउंडवर आहे. 40 एकर जागेत असलेला हा मैदान, यामध्ये ही सभा घेतली जाणार आहे. या सभेत ज्या सभास्थळ आहे याच्यापासून अमरावती जिल्हा आणि वर्धा जिल्हा दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे. यामुळे या सभेचा फायदा अमरावती आणि वर्धा लोकसभा दोन्ही मतदारसंघाला होणार असल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 4 वाजता तिथे येणार आहे आणि नागरिकांना संबोधित करणार आहे. या सभेकरिता पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आलेला आहे. आर्वी तळेगाव या मार्गावरची वाहतूक परावर्तित करण्यात आलेली आहे. जागोजागी तपासणी केली जात आहे आणि या सभेकरता भाजपचे प्रत्येक बूथ लेवलचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. धन्यवाद चेतन आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल. तर विदर्भामध्ये आज पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची वर्ध्यामध्ये सभा होणार आहे.